नमस्कार, आरोग्य धन संपदामध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आला पावसाळ्यात तब्येत सांभाळा. या ऋतूमध्ये मुरे, जिरे, हिंग, सुंठ, लिंबू, लसूण, कांदा, आले, कडेलिंब यांचा नेहमीपेक्षा थोडा अधिकच वापर स्वयंपाकामध्ये करावा, कारण हे सर्व पदार्थ उष्ण असून पचण्यास हलके असे आहेत. आहाराच्या पचण्यास ते खूपच मदत सहायकारी ठरतात. तेल, तुपाचा, लोण्याचा वापर स्वयंपाकामध्ये जरूर असावा, पण मर्यादित स्वरूपातच असणे आरोग्यदायी असते. फळभाज्या व पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. भेंडी, पडवल, वांगी, काले, दोडका, मुळा, पालक आदी भाज्या वापराव्यात. पण याच पावसाळ्याच्या दरम्यान आला पावसाळा तब्येत सांभाळा असे म्हटले जाते. आम्ही देखील तुम्हाला पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या असाच काहीचा सल्ला देत आहोत. अनेक आजारांना पावसाळ्यादरम्यानच पेव फुटते व आणि त्यामुळे आपल्याला डॉक्टर गाठावा लागतो. पण जर आपला आहार परिपूर्ण असेल तर आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढते. तेव्हा तुम्ही सुका मेवा खा. खजूर, बदाम, अक्रोड खाण्याने तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. पावसाळ्यात खोकला झाला की मध आणि आल्याचे सेवन करावे, त्यामुळे आराम मिळतो. पावसाळ्यादरम्यान ज्वारीची भाकरी, कमी तेलाच्या पोळ्या, गरम दूध, शक्यतो मुगाचे वरण, भात अशी आहाराची मांडणी असावी. याऐवजी त्यात थोडे पाणी घालून घुसळून ताक करून घ्यावे. दही ताजे असावे, आंबट शिळे असून नये. पावसाळ्याच्या सुरुवातीस आहाराचे प्रमाणही अधिक असू नये.